आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. पुण्यात इंग्लंडहून आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशी सापडेनात. पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे. पुण्यात इंग्लंडहून आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशी सापडेनात. प्रवाशांच्या पत्ता व फोन नंबर प्रमाणे संपर्क होत नसल्याने एकच खळबळ माजली आहे. सांगली ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठी गोंधळ सुरूच आहे. ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होत असल्यानं ऑफलाईन अर्ज प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून पुणे जिल्ह्यातील अनेकांचे अर्ज न भरले गेल्याने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. महाराष्ट्रात परदेशातून आलेला एकही कोरोनाचा रुग्ण नाही. राजेश टोपे. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू संदर्भात राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रात परदेशातून आलेला एकही कोरोनाचा रुग्ण नाही अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. एनसीबी कंगनाला चौकशीसाठी कधी बोलवणार? सचिन सावंत. बॉलिवूडमधील राजकारण आणि ड्रग्सची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर कंगनाने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली होती. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक व्हिडिओ शेअर करत कंगनाची एनसीबीकडून चौकशी कधी होणार असा सवाल उपस्थित केला आहे. यंदाचं 9 वर्ष साधेपणानं साजरं करावं लागेल. अनिल देशमुख. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं 9 वर्ष साधेपणाने साजरं करावं लागेल. रात्री 11 नंतर हॉटेल बंद होतील तरी लोकांनी नियमांचे पालन करावे असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. शिवसेना दुटप्पी भूमिका घेतय. राम कदम. सामनाच्या अग्रलेखावरून राजकीय वातंग निर्माण झाला आहे. सामनामधून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावर राम कदम यांनी शिवसेनेला थारेवर धरत शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे अशी टीका केली आहे. जिंतूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरताना सोशल डिस्टन्सिंगचा उडला फज्जा. जिंतूर तालुक्यात 101 ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असून फॉर्म भरताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं निदर्शनास आलं. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, मदन नवपुते. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या कायद्याने शेतकरी आपला माल कोठेही विकू शकतो. मात्र कायद्याविषयी विरोधक गैरसमज पसरवत आहेत असं मत मदन नवपुते यांनी व्यक्त केलं. सैन्यात नोकरीच्या आमिषाने घातला 21 लाखांचा गंडा. सैन्यात नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या पहारेकऱ्यांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई लोकल सुरू करण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय नाही. राजेश टोपे. मुंबईतील लोकल सुरू करण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबईत कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी मुंबई लोकलचा निर्णय मुख्यमंत्री व संबंधित विभाग घेईल असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. गृहमंत्री अनिल देशमुखांनी तातडीने राजीनामा द्यावा. चंद्रशेखर बावनकुळे. औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये झालेल्या अत्याचाराविरोधात जालन्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
तज्ञाची गरज आहे अशी शेलार। ईडीची नोटीस मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपवर राऊतांनी हल्ला बोल केला। यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी राऊतांच्यावर केली। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष कारवाईसाठी सांगलीत भाजप युवा मोर्चाचे आंदोलन। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षावर महबूब शेख यांच्यावर तरुणीला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। यावरूनच या प्रदेशाध्यक्षावर कारवाई करण्यासाठी सांगलीत भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले। संजय राऊत धमक्या देणं बंद करा, किरीट सोमय्या। सामनाच्या अग्रलेखावरून राजकीय वातंग निर्माण झाला आहे। सामनामधून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे। यावर संजय राऊत धमक्या देणं बंद करा असे खडे बोल किरीट सोमय्या यांनी राऊत यांना ऐकवले आहेत। ग्रामपंचायतींना कोणीही पैशाचा लोभ देऊ नये, पद्माकर दळवी। ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या पण त्यासाठी पैशाचा लोभ देऊ नये असं मत माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर दळवी यांनी व्यक्त केलं आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली मोठी कारवाई। पुण्यात ताडी निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर गुजरात कनेक्शन समोर आलं आहे। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट गुजरातमध्ये संबंधित असणाऱ्या कंपनीज सील करत कारवाई केली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा शेतकऱ्यांनाही फटका, वाहतुकीसाठी मोजावे लागत आहे 3 पट भाट। पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतातून माल बाजारपेठेत नेण्यासाठी 3 पट भाडं लागत आहे। त्यामुळे माल मार्केटमध्ये नेऊनही नफा तर सोडाच पण तोटा होत असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। दारू पिऊन गाडी चालवणार असाल तर खबरदार, पोलिसांची नजर आहे तुमच्यावर। नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन गाडी चालवून करणार असाल तर खबरदार, कारण पोलिसांची करडी नजर असणार आहे तुमच्यावर। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण लॉन हॉल घेऊन पार्ट्या करतात, दारूच्या नशेत गाड्या चालवतात आणि त्याचाच अपघात होतात। या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनीही खबरदारी घेतली आहे। ऑनलाईन क्रिकेट जुगारावर पोलिसांची धाड, चौघांना अटक। यवतमाळ शहरात सुरू असलेल्या क्रिकेट जुगारावर पोलिसांनी धाड टाकली आहे। यात 3,18,000 रोख रकमेसह चौघांना अटक करण्यात आली आहे। त्यापेक्षा 2 ओळी 55 लाखांबद्दल रखडल्या असत्या तर विषय संपला असता, अतुल भातखळकर। सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात सडके कुचके शब्द वापरण्यापेक्षा ईडीने नोटीस पाठवलेल्या प्रकरणातील 55 लाखाच्या व्यवहाराबाबत बोलायला हवे असं मत अतुल भातखळकर यांनी मांडले। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही, वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे। शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्ययावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये, 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जयमाता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।